नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेला विकासासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी त्यांनी पुरवणी मागणीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली. पनवेल महापालिकेत समाविष्ट शहरे व गावांचा जास्तीत जास्त विकास व्हावा या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात नगरविकास विभागाच्या मागण्यांवर चर्चा करताना ही मागणी केली. पनवेल महापालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य मंत्रिमंडळाचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला आता या ठिकाणी विकास हवा आहे. सिडको, MMRDA, MIDC, नैना आदी सर्वांचा समन्वय साधून या महानगरपालिकेचा विकास होण्याची आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून राज्याचा नगरविकास विभागाने या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीने या महानगरपालिकेला ताकद देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेच्या नियोजन संदर्भातील मुद्द्यांवर काम करणे गरजेचे आहे. या संदर्भातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात यावी. तसेच नव्याने विकसित झालेल्या या महानगरपालिकेच्या गरजा आहेत त्या भागविण्याच्या दृष्टिकोनातून निधी देण्याची आवश्यकता आहे. नव्याने किमान 20 कोटी रुपयांचा निधी पनवेल महानगरपालिकेला देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुरवणी मागणीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.